गावाकडच्या भूतांच्या गोष्टी उन्हाळ्याचे दिवस होते परीक्षा झाली होती आणि कॉलेजला सुट्ट्या देखील पडल्या होत्या शाळा असो किंवा कॉलेज दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडाव्या आणि गावाकडे येण्यासाठी मला मामाचा फोन नाही यावा असे कधीच झाले नाही यावर्षी सुद्धा मामाचा मला फोन आला दरवर्षी मला गावाकडे न्यायला मामा येत होता पण मी यावर्षी मामाला बोललो तू नको येऊस मी स्वतः येईन गावी आता मी मोठा झालोय मामा काही ऐकत नव्हता मी मोठा झालो असलो तरी मामासाठी मी अजून लहानच होतो मी बोल तू आलास तर मी नाही येणार माझे बोलणे ऐकून मामाने येऊन मला नेण्याचा हट्ट सोडला आणि बोलला तू काही माझं ऐकणार नाहीस तू स्वतः ये पण गावच्या बसस्टँडवर आलास की मला फोन कर मी येईन तुला न्यायला हो मामा किती काळजी करशील असे बोलून मी फोन ठेवला मामाच्या फोनमुळे गावी जाण्यासाठी माझी उत्सुकता जास्तच वाढली होती मी दुसऱ्याच दिवशी निघण्याचा निर्णय घेतला मी रात्रीच कपडे वगैरे बॅगमध्ये भरले व दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून मामाच्या गावी निघण्यासाठी तयार झालो घरचे बोलले आज नको जाऊस आज अमावस्य आहे उद्या जा मी बोललो तुम्ही असल्या फालतू गोष्टींवर विश्वास कसा ठेवता काही होणार नाही मला मी निघतो असे बोलून मी निघालो बस स्टँडवर पोहोचलो मामाच्या गावी जाण्यासाठी गाड्या तशा कमीच आहेत पण मला दुपारची एक वाजताची बस मिळाली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गावात पोहोचू या विचाराने मी अगदी आनंदात होतो मामाच्या गावचा प्रवास सुरू झाला बस अगदी वेगात धावत होती बघता बघता पाच वाजले गाव काही अंतरावरच शिल्लक होतं तेवढ्यात बसला चोरात झटका बसला आणि चालता चालता बस अचानक रस्त्यामध्ये बंद पडली ड्रायव्हरशी विचारपूस केल्यावर कळलं की गाडीच्या इंजिनमध्ये काहीतरी अडचण असल्यामुळे बस बंद पडली आहे बस काही चालू होईल असं वाटत नव्हतं बसमधले सगळे प्रवासी खाली उतरले बसचा कंडक्टर बोलला दुसरी कोणती बस आली तर त्या बसमध्ये बसवतो बसमधील इतके लोक पाहून कोणतीही दुसरी गाडी थांबत नव्हती तीन तासाच्या प्रतीक्षेनंतर एक बस येताना दिसली मी आधीच खूप वैतागलो होतो बस थांबताच पटकन बसमध्ये चढावे असा विचार करून मी बॅग वगैरे घेऊन अगदी तयारीत उभा होतो बस जवळ येऊन थांबली तसा बसमध्ये चढण्यासाठी लोकांचा गोंधळ सुरू झाला त्या गर्दीतून कशी बशी मी वाट काढून बसमध्ये शिरलो बसमध्ये बसायला जागा नव्हती पण मनाला आनंद होता शेवटी बस मिळाली आणि बसमध्ये बसलो असे बोलून मी सुटकेचा निश्वास सोडला पुढे रस्ता खराब असल्यामुळे बसला गावातील बसस्टँडवर पोहोचायला रात्रीचे दहा वाजले मामाच्या गावात उतरणारा मी एकटाच प्रवासी असल्यामुळे कंडक्टरने मला बसस्टँडवर सोडले व बस पुढील मार्गी निघून गेली रात्रीचे दहा वाजून केल्याने बसस्टँडवर वर्दर सुद्धा कमी दिसत होती बस स्टँडवरून मामाचे गाव तीन किलोमीटर अंतरावर होते चौकशी केंद्रावर चौकशी केली असता मामाच्या गावाला जाणारी शेवटची बस निघून गेली होती बस स्टँडवर कोणते दुसरे वाहन सुद्धा नव्हते मनात मामाला फोन करून बोलावून घेण्याचा विचार आला पण सरळ घरी पोहोचून मामाला आश्चर्याचा धक्का द्यावा असे मनोमन वाटले आजची रात्र मला इतर रात्रीपेक्षा जरा जास्त स्पष्ट वाटत होती दूर कुठून तरी टिटवीच्या ओरडण्याचा आवाज कानावर पडला आणि मला धस्स झालं ती चिंचोळी पायवाट मातीने पसरलेला तो वेडी वाकडी वळणी असलेला रस्ता बाजूने झाडांनी कच्च भरला होता मी हळूहळू त्या पायवाटेवरून पुढे चालत होतो पायाखाली येणाऱ्या पानांचा तो कडकड आवाज त्या स्मशान शांततेत अगदी स्पष्ट ऐकू येत होता समोर झाडावर बसलेल्या खुबड्याने मला पाहून ओरडत आकाशात झेप घेतली भीती या शांततेची वाटत नव्हती तर गावाच्या आधी लागणाऱ्या त्या स्मशानाची वाटत होती गावात पोहोचण्याआधी रस्त्याच्या कडेला एक स्मशान लागणार होत बघता बघता दोन किलोमीटरचं अंतर पार केलं उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा जसजसं मी पुढे पाऊल टाकत होतो तस, तस हवेत गारवा वाढत होता हृदय जोरजोरात धडधड करत होत बघता बघता स्मशान दिसू लागलं रस्त्याच्या समोर एक वडाचं झाड जाड़ होतं झाडाच्या खाली एक दगड होता आणि त्या दगडावर एक बाई आपले केस रिकामे सोडून खाली तोंड करून बसली होती मला आश्चर्याचा धक्का बसला यावेळी इथे कोण बाई बसली आहे म्हणून मी तिच्या जवळ गेलो केस सगळे समोर असल्यामुळे तिचा चेहरा मला दिसत नव्हता मी बोललो कोण आहात तुम्ही इथे काय करताय तुम्ही रस्ता चुकला आहात का माझे बोलणे ऐकून ती बाई अचानक जोरजोरात रडू लागली मी बोललो रडू नका तुमचे घर कुठे आहे मी सोडतो तुम्हाला तुमच्या घरी तेव्हा त्या बाईने स्मशानाकडे बोट केलं तेव्हा मला स्मशानात काही अंतरावर एक प्रेत जळत असताना दिसलं ते पाहून माझे डोळे मोठे झाले संपूर्ण अंगाला घाम फुटला मी परत त्या बाईकडे माझी नजर वळवली तर तिचा तो अकराळ विक्राळ चेहरा मला दिसला संपूर्ण चेहरा कशाने तरी ठेचून काढला आहे असंच वाटत होत ते पाहून मी जोरात ओरडलो व तिकडून पळू लागलो मागून मला आवाज येत होता थांब मला मुक्ती पाहिजे तो आवाज कितीतरी लांब अंतरापर्यंत मला ऐकू येत होता समोर गावही दिसू लागलं आणि तो आवाज हळूहळू कमी होत गेला मी पळत मामाच्या घराजवळ गेलो घराचे तार जोरात वाजवत होतो मामाने पटकन तार उखडले आणि मला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला मी इतका घाबरलो होतो की माझ्या तोंडातून आवाज निघत नव्हता मामांनी मला पाणी प्यायला दिले थोड्या वेळाने मी शांत झालो मामाने मला प्रश्न विचारला तू अचानक कसा आलास फोन पण नाही केलास आणि तू इतका का घाबरला आहेस मी मामाला माझ्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला माझे बोलणे ऐकून मामा घाबरून निशब्द झाला घरातील सगळेच व्यक्ती घाबरले होते मी मामाला बोललो कोण होती ती जी मला स्मशानासमोर दिसली होती मामा बोलला तिचं नाव सुमित्रा काल तिच्या नवऱ्याने दारूच्या नशेत तिचं तोंड दगडाने ठेचून तिला मारलं होतं आज जेव्हा पोलिसांची संपूर्ण चौकशी झाली तेव्हा तिचं प्रेत दुपारी गावकऱ्यांनी त्या स्मशानात जाळलं जी बाई तुला दिसली ती सुमित्राच होती आणि जे प्रेत तुला जळताना दिसलं ते सुमित्राच प्रेत होत मामाचं बोलणं ऐकून मी हादरून गेलो त्यानंतर कित्येक दिवस मला स्वप्नात त्या बाईचा आवाज येत होता थांब मला मुक्ती पाहिजे तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलपुआला मेल किंवा मेसेज करू शकता बागुलपुआ चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार गोष्टी सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद